होटगी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रुग्णांकडे लक्ष देण्यासाठी कोणालाही वेळ नाही, मात्र मोबाईल पाहण्यासाठी सर्वांना वेळ आहे। या प्रकारावर ग्रामपंचायत सदस्य संजय जाधव यांनी कारवाईची मागणी केली आहे। होटगी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रुग्णांकडे दुर्लक्ष केले जात असून इथले कर्मचारी मोबाईल मध्ये व्यस्त असल्याची तक्रार होटगी ग्रामपंचायतीचे सदस्य संजय जाधव यांनी केली आहे। दरम्यान ते आपल्या मुलाला श्वान दंशाची प्रतिबंधक लस देण्यासाठी गेले असता त्यांना हा अनुभव आल्याचं ग्रामपंचायत सदस्य संजय जाधव यांनी सांगितलं। ग्रामपंचायत सदस्याला जर अशी वागणूक मिळत असेल तर सर्वसामान्य जनतेचे काय हाल होत असतील असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे। अशा बेजबाबदार कर्मचाऱ्यांवर तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी कारवाई करावी अशी मागणी संजय जाधव यांनी केली आहे। प्रभागामध्ये आरोग्य केंद्र आहे, त्या आरोग्य केंद्रास मी माझ्या पोराला पुत्राने चावा घेतल्याबद्दल मी आरोग्य केंद्रामध्ये उपचारासाठी गेले असताना तेथील स्टाफ हे बेजबाबदारपणे वागत होतं। मग त्यांना मी विचारलं की बाबा रजिस्टर मेंटेन करत आहात का नाही, एंट्री रेबीजचं स्टॉक आलेलं तारीख आणि आजपर्यंत किती जणाला एंट्री रेबीज दिले त्या लाभार्थ्यांचं नावं द्या। मग त्याला त्या स्टॉफचं मला प्रतिउत्तर येतं की रजिस्टर मेंटेन नाही आमच्याजवळ। मग कर्मचारी प्रत्येक कर्मचारी आणि डॉक्टर नर्सेस हा स्वतःच्या मोबाईलमध्ये बिझी असले आहेत, लोकांना वेठीत धरायला लावतात। मी स्वतः ग्रामपंचायत सदस्य असून देखील माझी तिथं गैरसोय झाली, तिथं माझी केअरच केलं नाही। अन्यथा जिल्हा आरोग्य अधिकारी आणि प्रसंगी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे देखील आपण जाण्यास मागे पुढे पाहणार नसल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं।